आपण नैसर्गिक साधन संपत्ती हे अर्थशास्त्रातील प्रकरण अभ्यासणार आहोत. नैसर्गिक साधन संपत्ती याविषयी तुम्ही अगोदर भरपूर असं ऐकून आहात. आर्थिक फायद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक आविष्काराला नैसर्गिक साधन संपत्ती म्हणतात. नैसर्गिक साधन संपत्तीची विपुलता व टंचाई या बाबी त्यांच्या मागणी व पुरवठ्यावर अवलंबून असतात. अर्थशास्त्रामध्ये आपण मागणी व पुरवठा याचा अभ्यास केलेलाच आहे. माणसाच्या गरजा अमर्याद आहेत आणि साधने मात्र मर्यादित आहेत. अमर्याद गरजा आणि मर्यादित साधने यांचा मेळ कसा घालावा हे आपण अर्थशास्त्रामध्ये शिकलो आहोत. अमर्याद गरजा पूर्ण करण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्तीची कमतरता निर्माण होते, तरी देखील मानवी जीवन हे नैसर्गिक साधन संपत्तीवरच अवलंबून आहे. मानवाच्या ज्या आर्थिक क्रिया आहेत ज्यामध्ये उत्पादन, विनिमय, उपभोग या गोष्टींचा समावेश होतो, या आर्थिक क्रिया सुद्धा नैसर्गिक साधन संपत्तीवरच अवलंबून आहेत. म्हणजेच नैसर्गिक साधन संपत्ती ही मानवाला मिळालेली महत्वाची देणगी आहे. नैसर्गिक साधन संपत्ती शिवाय मानवाचे जीवन अशक्यच आहे. हवा, पाणी, जमीन, सूर्यप्रकाश, जंगले, खनिजे व जैवविविधता इत्यादी गोष्टी अत्यंत उपयुक्त आहेत आणि निसर्गाने आपल्याला त्या भरपूर अशा दिलेल्या आहेत. दिवसेंदिवस लोकसंख्या मात्र वाढत आहे आणि वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरवणे कठीण आहे. ही वाढती लोकसंख्या आणि नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रकार आज आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. नैसर्गिक साधन संपत्ती ही निसर्गाकडून मिळालेली गोष्ट आहे. शेतीसाठी माती पाहिजे, अनेक गोष्टी ज्याच्यावर अवलंबून आहेत, जे उद्योगधंदे असेल, घरच्या वापरासाठी असेल, हे आपल्याला पाणी पाहिजे, मानवाला उपयुक्त असे वृक्ष आहेत की जे आपल्याला स्वच्छ हवा देतात, आपल्या अनेक गरजा झाडे भागवितात, सजीवांना आवश्यक असलेली हवा, या सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्गातून मिळतात. औद्योगिक विकासासाठी लागणारी खनिजे ही सुद्धा आपल्याला निसर्गातूनच मिळतात आणि या नैसर्गिक साधन संपत्तीद्वारे आपल्याला वेगवेगळे उद्योगधंदे करता येतात. समजा या नैसर्गिक गोष्टी नसत्या तर ही आपल्याला कल्पनाच करवत नाही. नैसर्गिक साधन संपत्तीमुळेच मानवी जीवन सुखकर झालेलं आहे. ह्या नैसर्गिक साधन संपत्ती जी आहे ती दोन भागामध्ये विभागली गेलेली आहे. पहिला प्रकार आहे पुनर्भव साधन संपत्ती आणि दुसरा प्रकार आहे अपुनर्भव साधन संपत्ती. आता पुनर्भव साधन संपत्ती म्हणजे काय? तर काही नैसर्गिक साधन संपत्ती ही वापरानंतरही पुन्हा निर्माण होते, तिला आपण पुनर्भव साधन संपत्ती असे म्हणतो. म्हणजेच नैसर्गिक प्रक्रियेद्वारे ती पुन्हा पुन्हा भरून निघते. आता याची उदाहरणं काय सांगता येतील? तर पाणी, जंगले, जमीन, हवा, सूर्यप्रकाश इत्यादी पुनर्भव साधन संपत्ती आहे. ही पुनर्भव साधन संपत्ती पुन्हा पुन्हा निर्माण होत असते. दुसरा जो प्रकार आहे तो आहे अपुनर्भव साधन संपत्ती. काही साधन संपत्ती आपण जसजशी वापरू तस तशी ती संपत जाते, म्हणजे ती त्याची पुन्हा निर्मिती करता येत नाही, त्याला आपण अपुनर्भव साधन संपत्ती असं म्हणतो. उदाहरण काय सांगता येईल पहा, लोखंड, तांबे, सोने, मॅंगनीज, बॉक्साईट, त्याचबरोबर कोळसा, नैसर्गिक वायू, पेट्रोलियम पदार्थ, ही सगळी संपत्ती ही पुन्हा आपल्याला तयार करता येत नाही आणि म्हणूनच ही साधन संपत्ती अपुनर्भव साधन संपत्ती म्हणून ओळखली जाते. निसर्गात मिळणारी जी साधन संपत्ती आहे तिची मोठ्या प्रमाणामध्ये सध्या टंचाई निर्माण होते आहे. तुम्ही तुमच्या आजूबाजूला ऐकत असता की जंगलांचं प्रमाण कमी झालेलं आहे, किंवा पेट्रोलियम पदार्थ कमी पडलेले आहेत, त्याची निर्मिती आपल्याला करता येत नाही. याचं कारण काय आहे? तर वाढती लोकसंख्या. झपाट्याने लोकसंख्या वाढत आहे, उद्योगधंदे वाढत आहेत, शहरीकरण वाढत आहे आणि या सगळ्यामुळे जी काही मागणी वाढत आहे ती मागणी मात्र पूर्ण करता येत नाही. म्हणजेच नैसर्गिक साधन संपत्तीची कमतरता निर्माण होत आहे किंवा त्याची टंचाई निर्माण होत आहे. मग त्याची कारणे काय आहेत पहा? तर पहिलं कारण काय सांगितलेलं आहे? लोकसंख्येचा विस्फोट. आता तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आपल्या भारत देशाची जर लोकसंख्येचा आपण विचार केला तर जगामध्ये भारताची लोकसंख्या ही दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि म्हणूनच ही लोकसंख्या जशी झपाट्याने वाढत आहे तर त्या झपाट्याने वाढत असलेल्या लोकसंख्येच्या सगळ्या गरजा आपल्याला पूर्ण करता येत नाही आणि वाढत्या लोकसंख्येच्या अन्न, वस्त्र, निवारा या ज्या काही गरजा आहेत त्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला जमिनीची गरज भासत असते. म्हणजे लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढते त्या प्रमाणामध्ये जमीन वाढत नाही तर ती कमी होत जाते. तुम्ही असं कधी ऐकलेलं आहे का
की एखाद्या ठिकाणी म्हणजे काही वर्षापूर्वी 1 एकर जमीन होती आणि आता ती 1.5 एकर झाली किंवा 2 एकर झाली असं कधी ऐकलेलं आहे का? नाही. म्हणजे जमीन ही आपल्याकडे वाढलेली दिसून येत नाही तर ती कमी होत जाते. म्हणजे जंगलांचं रूपांतर हे शेतजमिनीमध्ये झालं, शेतजमिनीचं रूपांतर घर बांधणीमध्ये झालं, उद्योगधंद्यासाठी केलं गेलं आणि अशा या कारणांमुळे जमिनीची मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता आपल्याला दिसून येते. दुसरं कारण काय आहे? वाढते औद्योगिकरण. सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगधंद्यांमध्ये वाढ झालेली आहे. तुम्ही ऐकलेलं असेल की औद्योगिकरण, शहरीकरण, त्याचबरोबर जागतिकीकरण आणि उदारीकरण 1990च्या दशकामध्ये हे सगळं सुरू झालं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात 1990 नंतर आपल्याकडे उद्योगधंदे वाढलेले आहेत. उद्योगधंदे वाढल्यामुळे खनिज आणि पाण्याची कमतरता निर्माण झालेली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये खनिजांचा वापर केला गेला, पाण्याचा वापर केला गेला, त्याच्यामुळे औद्योगिकरण वाढलेलं आहे आणि या खनिजांची टंचाई निर्माण होते आहे. तिसरं कारण काय सांगितलेलं आहे? वाढते शहरीकरण. आता एकतर नगरांचं रूपांतर शहरात झालं किंवा शहरे हळूहळू फुगू लागलेली आहेत. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात शहरं वाढली, शहरामध्ये लोक दाटीवाटीने राहतात, उद्योगधंदे वाढलेले आहेत, त्याच्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नाही आणि म्हणजेच या ठिकाणी या पाण्याची कमतरता लोकांना निर्माण झालेली दिसून येते. पुढचं कारण काय सांगितलेलं आहे? वायू प्रदूषण. तुम्ही पाहता की शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषण झालेलं आहे. स्वच्छ हवा आजकाल मिळणं कठीण झालेलं आहे. कारण का? तर डिझेल, पेट्रोल यांच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. की जो कार्बन डायऑक्साइड घेण्यासाठी आपल्या परिसरामध्ये झाडं दिसून येत नाही, म्हणजे झाडांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. शहरामध्ये आपल्याला झाडं दिसत नाहीत, त्याच्यामुळे शुद्ध हवा माणसाला मिळत नाही, शुद्ध हवेची कमतरता निर्माण झालेली आहे आणि मग त्याचा परिणाम कशावर होतो की अनेक आजारांना लोकांना सामोरं जावं लागत आहे. पुढचं कारण काय सांगितलेलं आहे? जल प्रदूषण आणि क्षारपाड जमीन. आता उद्योगधंद्यामधील जे रसायन मिश्रित पाणी आहे ते नद्यांमध्ये सोडलं जातं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचं प्रदूषण होतं. बऱ्याच वेळेला या जमिनीवर वेगवेगळ्या प्रकारची रसायने किंवा औषधं मारली जातात, त्याच्यामुळे सुद्धा जमिनीचा कस कमी होतो आणि पुन्हा त्याच्यावर खतांची फवारणी केली जाते. या सगळ्या कारणामुळे जमिनीचा कस सुद्धा कमी झालेला आहे आणि पाण्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याकडे या नैसर्गिक साधन संपत्तीची कमतरता जाणवत आहे. मग ही जी काही कमतरता जाणवत आहे ती कमतरता दूर करण्यासाठी आपल्याला काहीतरी उपाय निश्चितपणे करणं गरजेचं आहे. म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीची टंचाई दूर करण्यासाठी आपण काय उपाय योजू शकतो पहा. पहिला उपाय काय सांगितलेला आहे? नवीन साधन संपत्तीचा शोध. आता मी तुम्हाला मगापासून साधन संपत्ती सांगितली की आपल्याकडे खनिज आहेत किंवा पेट्रोलियम पदार्थ मिळतात, दगडी कोळसा आहे. तर ही जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे की जी संपणारी नैसर्गिक साधन संपत्ती आहे त्याऐवजी न संपणाऱ्या साधन संपत्तीचा आपण उपयोग करून जर म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण जर त्याचा जास्त उपयोग केला तर निश्चितपणे ही साधन संपत्ती संपणार नाही आणि आपल्याला ज्या काही अडचणी येतात त्या अडचणी निश्चितपणे दूर करता येतील. आता पेट्रोलियम पदार्थाऐवजी म्हणजे डिझेल, पेट्रोल याऐवजी जर आपल्याकडे म्हणजे इलेक्ट्रिकच्या जर साधनांचा आपण वापर केला किंवा सौर ऊर्जेचा जास्तीत जास्त जर आपण वापर केला तर त्याच्यामुळे सुद्धा नैसर्गिक साधन संपत्ती टिकवण्यासाठी किंवा ज्या काही समस्या येतात त्या दूर करण्यासाठी आपल्याला उपयोग होतो. दुसरा काय उपाय काय सांगितलेला आहे? पर्यायी साधन संपत्तीचा शोध. म्हणजे आपल्याकडे दगडी कोळसा आहे तर त्या दगडी कोळशाचा वापर करण्याऐवजी समजा आपण सौर ऊर्जेचा वापर केला किंवा पवन ऊर्जेचा जर आपण वापर केला तर आपली ऊर्जा मिळवण्यासाठीची जी काही गरज आहे ती गरज या ठिकाणी भागवली जाते आणि म्हणून पर्यायी साधन संपत्तीचा शोध घेणं हे अतिशय गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळेला विज्ञान प्रदर्शनामध्ये अनेक प्रकारचे प्रयोग करता आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रयोगाद्वारे तुम्ही हे सिद्ध करता की पारंपरिक पद्धतीच्या साधनांऐवजी नवीन साधन संपत्ती कशा प्रकारे वापरावी असे अनेक प्रयोग तुम्ही सुद्धा करून दाखवलेले आहेत. तिसरा उपाय आपल्याला काय सांगता येईल? नैसर्गिक साधन संपत्तीचा कमीत कमी वापर.
आपल्याकडे जमीन आहे किंवा पाणी आहे, पाण्याचा योग्य तितकाच वापर आपण जर केला तर पुढच्या पिढीसाठी ते शिल्लक राहू शकेल, किंवा जमिनीचा योग्य प्रमाणात वापर आपण जर केला तर पुढच्या पिढीसाठी त्याची कमतरता निर्माण होणार नाही, आणि म्हणून नैसर्गिक साधन संपत्तीचा कमीत कमी वापर केला पाहिजे. दुसरं म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारी योजना, म्हणजे याच्यामध्ये तर सरकारने सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे की जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती जर संपणारी असेल तर ती संपू नये यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना सरकारने सुद्धा आखणं गरजेचं आहे. पुढचा अजून एक उपाय काय सांगता येईल की प्रदूषणाबद्दल जनजागृती, म्हणजे आता आपल्या आजूबाजूला जर वेगवेगळ्या प्रकारची प्रदूषणं होत असतील तर आपण जनजागृती करणं गरजेचं आहे. नुकताच आपल्याकडे गणेश चतुर्थीचा सण साजरा झाला आणि गणेश चतुर्थीमध्ये बऱ्याच प्रमाणात फटाके उडवले गेले असतील, तुम्ही म्हणजे तुम्ही विद्यार्थी तर फटाके उडवत नाही पण इतर ठिकाणी जर उडवले गेले असतील तुमच्या शेजारी पाजारी तर त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण झालं असेल, तर त्याबाबत जनजागृती करून लोकांना सांगणं गरजेचं आहे. किंवा जर हवेचं प्रदूषण पाण्याचं प्रदूषण हे जे होत आहे त्याबद्दल जनजागृती करणं गरजेचं आहे. गल्लोगल्ली वेगवेगळ्या प्रकारच्या नाट्या म्हणजे नाटकांच्या सहाय्याने किंवा लोकांना एकत्र जमून सभा घेऊन त्यांचं जर आपण मनपरिवर्तन केलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ही जागृती होईल आणि प्रदूषणापासून आपण दूर राहू. तर अशा प्रकारे या प्रकरणामध्ये आपल्याला एकतर औद्योगिकरण त्याचबरोबर प्रदूषण या वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, आणि नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय आणि नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे कमतरता कशी निर्माण होते त्याचबरोबर आपण काय उपाय करू शकतो या सगळ्या गोष्टी या प्रकरणामध्ये सांगितलेल्या आहेत. यानंतरचा जो काही या प्रकरणातला भाग आहे म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती आणि पुढचा जो काही भाग सांगितलेला आहे तर त्या भागाविषयीचा जो म्हणजे जो काही 30% भाग यावर्षी कमी केलेला आहे त्यानुसार तो भाग आपल्याला यावर्षी गाळण्यात आलेला आहे, त्यामुळे तो अभ्यास तुम्ही करण्याची गरज नाही. पण एक माहितीसाठी म्हणून पर्यावरणीय पावलाचा ठसा म्हणजे काय आणि 4 R जे सांगितलेले आहेत तर ते तुम्ही फक्त वाचून काढायचे आहेत, परीक्षेसाठी मात्र तुम्हाला ते असणार नाही.